तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आज परत आपण एका ट्रेकला निघालो. आज रोहित शेट, हाय, अक्षय, सौरभ, शुभम आणि त्याचा मित्र, आपण सगळे आज कोठलीगड जे कर्जतजवळ बसलेले एक प्रख्यात ट्रेक पॉईंट, आज आपण तिथे जाऊ आणि नक्की सिच्युएशन बघू. आता काय, सध्या तरी वातावरण ढगाळ आहे, पाऊस पडण्याची चिन्ह तरी दाट दिसत, रात्र मोठा पाऊस झाला आहे. आता बघूया काय होतं आपण आणि चला मग प्रस्थान करूया. तर मित्रांनो, आपण आता आपला ट्रेक स्टार्ट करतोय. भावांनो चला निघायचं, गणपती बाप्पा. चला आता निघूया आपण आणि आपला ट्रेकला स्टार्ट करूया. आता मी आलो आहे कर्जत सिटीमध्ये आणि इथे जे खोतवडेवाले खोतवडेवाले, तिथे सध्या आम्ही नाश्ता करतोय. सगळे आमची मंडळी भुकेलेली, तुम्ही बघू शकता. तर जेव्हा तुम्ही सिटीमध्ये येता किंवा जेव्हा तुम्ही कर्जत नेरळ सारख्या रोडला लागाल तेव्हा तिथे तुम्हाला बऱ्याच प्रकारची हॉटेल्स वगैरे मिळतील. त्याच्यामुळे जो आपला ब्रेकफास्ट आहे किंवा जे तुमचं डिनर लंच वगैरे आहे त्याची चिंता करायची जास्त गरज नाही लागत. कमीत कमी पैशांमध्ये आपण आपली पेटपूजा करू शकतो. ठीक आहे, मग आता आम्ही थोडीफार पेटपूजा करतो आणि लगेच मार्गस्थ होऊया. बाहेर आलो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे. म्हणजे बेसिकली जो मुरबाडला जाणारा रोड आहे तो आपल्याला चूज करायचा आहे. कारण की तिथे खूप जण कन्फ्यूज होतात की आपल्याला सरळ जायचं आहे का मुरबाडकडे जायचं आहे. मग आपल्याला कोथळीगडसाठी किंवा जे बाकीचे गड्स आहेत त्यासाठी आपल्याला लेफ्ट घ्यायचं. म्हणजे बेसिकली आपल्याला मुरबाड जाणारा रस्ता चूज करून पुढे यायचा. तर आम्ही त्या रस्त्याने पुढे आलो आहे. तिथे आम्हाला थोडं आमच्या लंचचं सामान घ्यायचं होतं, मग ते सामान घेतलं आहे. बघूया आता पुढे काय काय मजा होते. काय गावाचं नाव काय? आत्ता आपण कशेळी गावात आहे. ठीक आहे, तर भेटू आपण लवकरच, बघूया अजून किती मजा होते आणि काय होतं. तर आता आपण गाड्या पार्क करून वर निघालो आहे. ठीक आहे, गाड्या वर आल्यामुळे आम्हाला जास्त दम लागला नाही आहे. पण आता बघू इथून पुढे. तर आता आम्ही ॲक्च्युअल ट्रेक चालू करतो आहे. सुरुवातीला आम्हाला हा ट्रेल दिसतो आहे, आता रोप वगैरे आम्हाला नीट तूट दिसतो आहे आणि आता एक्झॅक्टली टाईम झाला आहे 11:30. ठीक आहे, 11:25 झालेत आणि खूप येताना आमचा टाईमपास झाला. म्हणजे हॉटेलमध्ये थांब, हे सामान ते सामान, त्यात आज आम्ही घरून डबे नाही आणले त्याच्यामुळे आम्हाला बाहेरूनच काही खाद्यपदार्थ घ्यावे लागले. त्याचा टाईम जरा एक्स्ट्रा गेला आणि असं करत करत आम्ही 11:25 ॲक्च्युअल गड चढायला चालू केलं आहे. आपलं ट्रेकिंग नक्कीच चालू केलं आहे. तर मग आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण आपला ट्रेक चालू करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बरं, आता आपण ना चालताना आपल्या मित्रांचं नक्की मनोबल कसं आहे ते जाणून घेऊया. रोहित शेट, फायनली गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. मी आता 11:30 बहुतेक, बघू एक्झॅक्ट टाईम किती लागणार आपल्याला वरती चढायला. चला, तर रोहित शेटचं तरी मॉरल हाय वाटतोय. आता आपण जाऊया आपल्या अक्षय शेटकडे. अक्षय दादा, हां बोला, कसं वाटतंय मग तुम्हाला एवढ्या दिवसानंतर ट्रेक करतोय आपण? भारी वाटतंय, पण थोडं लेट झालोय आम्हीच. 12 आम्हाला इथंच पायथ्याशी. आता बघू किती वेळ लागतो वरती चढायला. चला अक्षय शेट, म्हणणं टायमिंगचं ते खरंच आहे. शुभम शेटला विचारू आपण.
थोडा लेट चालू केला आमच्या ग्रुपचा हल्क, दम भरलाय नुसता. वा वा, आमचा हल्क आता दमलाय, त्याला ग्रीन एनर्जी दिली पाहिजे. आत्ताच आमच्या ग्रुपला नवीन जॉईन झालेल्या एका मेंबरला आपण विचारूया नक्की त्यांचं मनोबल कसं आहे. फर्स्ट टाइम कोथळीगड, एक्साइटमेंट विथ थोडी टायर्डनेस. ओके, आपले शेट थोडेसे दमलेत, राहिलेत आपले शेवटचे सौरभ शेट. सौरभ शेट, से हाय टू द कॅमेरा अँड लेट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. माझं नाव सौरभ खराडे. आणि काय सांगायचं, काय सांगा, तर तुमचा एक्सपिरियन्स सांगा, कसं वाटतंय ते सांगा. ऑलरेडी लेट झालंय पण लवकरात लवकर आम्ही गट सर करू. चला, आपल्या शेटचं तरी मॉरल हाय. आणि आता आपण गडाकडे प्रयाण करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी. चला भावांनो, भेटूवर आपण. तर मित्रांनो, आता आपण पेठ गावातून पुढे आलो आहे. जर आपल्याला जेवणाची वगैरे सोय काही नसेल आणि जर आपण बाय चान्स किंवा बाय मिस्टेक घरून डब्बा वगैरे आणायला विसरलो, तर या गावात जेवणाची उत्तम सोय आहे. तुम्हाला 180 रुपीजला किंवा 150 रुपीजला नॉनव्हेज थाळी मिळते आणि अराउंड 150 रुपीज 150 रुपयाला आपल्याला व्हेज थाळी मिळून जाते. ठीक आहे, तर इथे जेवणाची वगैरे पण आपल्याला सोय आहे. आता आपण पेठ गावातून पुढे निघालो आहे. तर इथला परिसर खूप सुंदर आहे, आपण बघू शकतो कशा प्रकारे ती डेली दैनंदिन कामं वगैरे आवरून स्वतःच्याच कामामध्ये व्यस्त आहेत. आपल्यासारखे अनेक ट्रेकर इथे दरवर्षी भेट देतात आणि माझी टीम पण आता थोडीफार ठकलेली आहे, पण तरी जिद्द न हारता ती चालत आहे, मार्गक्रमण करते आहे. आजी, अजून ते वर जायला मला किती वेळ लागेल? अर्धा तास. बरं आजी, आहे सगळं घेतलंय मी. चला आजी, धन्यवाद. आत्ताच आजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वर जायला कमीत कमी अर्धा तास लागेल. अर्धा तासाचा आपल्याला आता प्रॉपर ट्रेक करायचा आहे. बघूया आता आपली काय हालत होते आणि नक्की वर गेल्यावर कशा प्रकारे मजा येईल ते आहेच नक्कीच. हो बाबा, आत्ताच बाबांनी आपल्याला रस्ता सांगितला आणि यांच्या म्हणण्यानुसार इथे दोन रस्ते होते. ओके, जे जुने किंवा आपण बोलतो धबधब्याचे रूट, त्यातला एक रस्ता आहे आणि हा नवीन चांगला केलेला एक रस्ता आहे. तर आपण चांगल्या रस्त्याने पुढे मार्गरस्त होऊया आणि बघूयात नक्की कसं आहे आपलं ते कोथळीकडं. आता आपण एक्झॅक्ट स्पॉटपाशी पोचलो आहे आणि इथून आपल्याला आता गडावर चालायची सुरुवात करावी लागेल. यालाच आपण बोलतो किल्लेपेठ किंवा कोथळीगड. इथे आपल्याला किल्ल्याची पाटी दिसेल. आपण नक्की बघूया इथे कोणत्या सूचना दिल्यात. तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पद्मस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. कृपया या पवित्र परिसराचे पावित्र्य राखावे. गडावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी, बुरुज, दरवाजे, इतर पुरावशेषावर कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नये व पुरावशेषावर विद्रूप करू नयेत. तसेच गडावर कोणताही कचरा टाकू नये व त्या प्रकारचे कृत्य काही करू नयेत. गडावरच्या पाण्या किंवा टाक्यात आंघोळी करू नये, तसेच कोणत्याही प्रकारचे पाणी दूषित करू नये. गडावर सेल्फी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये. आणि तसंच आपले जे बाकीचं वन्यजीवन आहे हे भारतीय कोणी मोबाईलमध्ये बघू नका रे.
जस्ट इमेजिन जर चुकून तुझा एक्सपिरियन्स कसा आहे, तुला कसं वाटतं? आता डागवेरीचं केलेला तो जरा हार्ड होता, पण हा जरा वाटतो इझी, कारण गाडीवरपर्यंत आली त्यामुळे, तरी पण थोडंफार खूप दिवसांनी करतो त्यामुळे जरा दम भरला. आपण डागवेरी कधी विजिट केलेला? आता माझ्या ऍक्च्युली लक्षात नाही आहे. लास्ट मंथमध्ये मित्रांनो आम्ही ढाकबैरी केला. तो ॲक्च्युली आम्ही ढाकबैरीने ढाक केला. ओके, जो भिवगड नावाचं गाव आहे, आम्ही त्या गावातून वर गेलो आणि त्या गावातून ढाक हा गड आम्ही क्लिअर केला होता. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं ढाकबैरीला, पण काही कारणास्तव आम्ही ढाक केला. चला मग वर जाऊया आम्ही. आणि नाही नाही, नेव्हिगेटर अक्षय शेट होते आपले. चला आपण पुढे मार्गस्थ होऊया, बाकीचे मित्र वगैरे पण. तर मित्रांनो, ह्याचा रस्ता जास्त टफ नाही आहे, पण थकवणारा नक्कीच आहे. मोठे मोठे दगड वगैरे याच्यामध्ये आहेत, आपण बघू शकतो. आणि माझी टीम कशाप्रकारे मजा करत फक्त एका पर्सनवर अत्याचार करत पुढे निघाली. बघू शकतो अक्षय शेट कशाप्रकारे शुभमला मारत मारत पुढे नेतोय. तर प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असा एक मेंबर असतोच की बाबा आता माझ्याकडून नाही होणार, आता मला थांबायचं आहे. त्यापैकीच एक आमचा शुभम. आणि अक्षय शेट बिचारे त्यांना मारत 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 वर नेतोय आणि नक्की त्याचा मोरल हाय करतोय. तर अशाच गमती मजा करत करत आपण वर पोचतोय. तर अथक प्रयत्नानंतर आपण शेवटी पोचलो आहोत कोथळीगड या किल्ल्यावर. आता किल्ल्यावर जसं आपण वर येतो तसं आपल्याला खूप प्रकारच्या तोफी वगैरे मिळतात. इव्हन आपण जेव्हा मेन बुरुजावर जातो तर तिथेही आपल्याला 4 ते 5 तोफा आढळतील. आपण जर वर्षा ऋतूमध्ये आलो असतो तर या किल्ल्याचे सौंदर्य जे आहे ते अजून 100 पटीत नक्कीच निघाले असते. जसं आपण बुरुजाच्या उजवीकडेला जाऊन आपल्याला तिथे 2 मोठे पाण्याचे टाके दिसते आणि तिथून पुढेच एक रस्ता किल्ल्याच्या मागे गेला आहे. चला तर आपण तिकडे जाऊन बघूया नक्की ते आहे काय. तर मित्रांनो, आपण कुत्रेगड या गडावर भरपूर पाण्याचे टाके बघू शकतो. तसंच आपण आता एका टाक्याकडे मार्गस्थ होतोय. यातच काही धान्याचे कोठार आहेत तर काही पाण्याचे टाके आहेत, पण आता ते नक्की काय होते ते आपणही नक्की सांगू शकत नाही. मित्रांनो, आपण जर पावसाळ्यात ट्रेक किंवा गडकिल्ले सर करत असो तर ह्या ज्या अशा वाटा असतात, म्हणजे छोट्या पाऊलवाटा, ते आपण शक्यतो टाळाव्यात, कारण की इथे आपले पाय स्लिप होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला असं आवाहन करेन की पावसाळ्यात असे रस्ते आपण टाळूया.
तर मित्रांनो, या किल्ल्यावर पावसाळ्यात जास्त करून पर्यटक किंवा आपल्यासारखे जे ट्रेकर्स आहेत ते येत असतात. आणि या किल्ल्यावर जसं आपण वर येतो तसं इथे एक मोठं सभागृह किंवा मोठा मंडप आहे आणि त्याच्या बाजूला एक देवाचं मंदिर आहे. काही कारणास्तव मी त्याचे पिक्स किंवा त्याचे जे व्हिडिओ आहेत ते ब्लॉगमध्ये टाकू शकलो नाही आहे, तर मी ते याच्यामध्ये ॲड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आपण अजून पुढे बघूया की आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं. आपण किल्ल्याच्या जेव्हा मित्रांनो समोर येतो तेव्हा आपल्याला एक गणेशजींची छोटीशी मूर्ती दिसते आणि हा आहे किल्ल्याचा मेन बुरुज. आपण जी छोटी तोफ पाहतोय ती आपल्याला गावाच्या पायथ्याशी बघायला मिळेल. पाणी पिण्याची सोय आहे, तुम्हाला लिंबू सरबत वगैरे म्हणजे भरपूर काय काय भेटतं वरती पण, तर चांगला एक्सपिरियन्स होता अँड इट्स वर्थ. थँक्यू. ओके, तर अशा प्रकारे आपण आपला कोथळीगड किंवा किल्ले पेट जो आपण म्हणतो तो आज आपण सर केला आहे. आता इथून पुढे आपण 2 मिनिटं काही इकडे तिकडे बघूया आणि लगेच आपण किल्ला उतरण्यासाठी चालू करूया. ठीक आहे, तर मित्रांनो मला असं वाटतं की उतरताना पण थोडेफार आपले व्ह्यूज तुम्हाला दाखवीन किंवा जे पाण्याचे टाके आपण मेन्शन केलेत. आता गडावर खूप प्रमाणात टाकेत म्हणजे लिटरली 15-16 टाके आतापर्यंत आपण ऑब्झर्व केलेत. आता नक्की परत नाही रे, शीक आली शीक आली असं झालं. तर मित्रांनो सध्या माझ्या मित्रांना निसर्गाची हाक ऐकू येते, आता त्यांना त्या हाकीला ओ दिलाच पाहिजे आणि लवकरच ते आता हाकेले जातील. आपण ते पाण्याचे टाके किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये किंवा बेसिकली त्याचे जे फोटो आहेत मी त्या व्हिडिओमध्ये इम्प्लांट करण्याचा ट्राय करीन. आणि आम्हाला असं वाटतं की लाईक करा शेअर करा. थांबा थांबा थांबा, हे शेवटी आहे पण आम्हाला असं वाटतं की आमचे जे व्हिडिओ आहेत किंवा आमचे जे एक्सपिरियन्स तुम्हाला ते नक्की आवडतील आणि आम्ही याच्यापेक्षा चांगलं करायचं ट्राय करू. पण सुरुवात आहे, मग जे इम्प्रुव्हमेंट असतील किंवा ज्या प्रकारची नक्की कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील किंवा कोणत्या प्रमाणात किंवा कशा कशात आम्हाला इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला मजा येतील त्या तुम्ही आम्हाला आमच्या चॅनल थ्रू सांगू शकता. आणि ज्या प्रकारे आमचे सौरभ शेट म्हणले, ड्रॉप इन द कमेंट सेक्शन. ड्रॉप इन द कमेंट सेक्शन अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब.